शिवसेना नेत्यांसंदर्भात राहू शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत. शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेना नेते पोहोचलेले आहेत. लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी नेते तिथे दाखल झाले आहेत. लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत. शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेना नेते दाखल झाले. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कुणाल, शिंदेच्या ठाण्यामधील निवासस्थानी शिवसेना नेते दाखल झाले आहेत, या संदर्भात अधिकची माहिती. जाणवे, एकंदरीत पाहायचं झालं तर शनिवारी ज्यावेळेस आचारसंहिता 16 तारखेला ज्यावेळेस आचारसंहिता ही लागू झाली आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच पक्ष जे आहेत ते बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे आजच्या महत्व आजच्या दिवशी दिल्लीला राज ठाकरेंची बैठक ही अमित शहा यांच्यासोबत, आज ठाण्यातील निवासस्थानी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देखील एक बैठक आहे ती पार पडताना सर्व जे खासदार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या या ठाण्यातील निवासस्थानी बैठक सुरू आहे, कारण भावना गवळी असतील, राहुल शेवाळे असतील जे आता संसदेतील गटनेते आहेत शिवसेनेचे, त्याचप्रमाणे श्रीरंग बारणे असतील यांसारखे जे खासदार आहेत ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत. खरं पाहायचं झालं तर यवतमाळ वाशिम जो लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी मंत्री संजय राठोड लढणार का अशी चर्चा देखील निर्माण होते आणि यानंतर भावना गवळी ह्या नाराज झाल्या होत्या आणि आता भावना गवळी ह्या आलेल्या आहेत. थोड्या वेळापूर्वीच कोल्हापूर लोकसभेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक देखील आलेले आहेत, कारण त्या ठिकाणी देखील समरजित घाटगे यांची वर्णी लागते का, कारण भाजप देखील आग्रही आहे आणि या सर्वांचा तिढा आज कुठेतरी सुटणार आहे आणि आज लोकसभेची पहिली यादी शिवसेनेकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू आहे तर मुख्यमंत्र्यांची देखील बैठक सुरू आहे, तर दिल्लीमध्ये राज ठाकरे आहेत त्यामुळे महायुती आणखी मजबूत होते का, राज ठाकरे महायुतीमध्ये येऊन मिळतात का, आणि राज ठाकरे जर महायुतीमध्ये येऊन मिळाले तर जागा वाटपांचं सूत्र कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात या सर्वच बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कुणाल, जर आपण पाहिलं तर आता निवडणुका अगदी 1-2 महिन्यावरती येऊ घातलेल्या आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे, मात्र अजूनही आपण पाहिलं तर महायुती मधला तिढा काही सुटत नाहीये. या बैठकीनंतर तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? नक्कीच, काल जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला गेले होते आणि दिल्लीवरून ते परत आलेले आहेत, त्यामुळे एकंदरीतच जागा वाटपाचं सर्वच जण सांगतायत की जागा वाटपाचा जो काही जी काही सूत्र असणार आहेत की जे काही फॉर्म्युला असणार आहे हा फॉर्म्युला दिल्लीतूनच सुटणार आहे आणि उपमुख्यमंत्र्यांचा कालचा जो दिल्ली दौरा आहे या दिल्ली दौऱ्यातून हा जागा वाटपांचा तिढा सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विद्यमान खासदारांची आता सध्या चालू असलेली बैठक, सागर बंगल्यावर असणारी बैठक आणि दिल्लीतली बैठक या सगळ्या बैठकींकडे राज्याचं लक्ष लागू नये, कारण येत्या 24 तासामध्ये किंवा येत्या 12 तासामध्ये महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो ठरू शकतो आणि या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पार्टी किती जागा लढवेल, शिवसेना शिंदे गट किती जागा लढवेल आणि अजितदादा गट किती जागा लढवेल याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो. मात्र विद्यमान खासदारांची तिकीट कापली जात आहेत का, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते का, हे या बैठकीतून आता समोर येणार आहे. त्यामुळे या यादीकडे आणि एकनाथ शिंदेच्या बैठकीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या बैठकीकडे सर्वच राज्याचं लक्ष लागून आहे. धन्यवाद.